नवसाला पवणारा गणपती अशी ख्याती असलेल्या नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पाळस गावातील गणपतीच्या दर्शनासाठी गणेशोत्सवानिमित्त भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पाळस गावात प्रसिद्ध गणपती मंदिर आहे, पण या मंदिरात फक्त गणेशोत्सवाच्या काळातच 11 दिवस गणपतीची मूर्ती दर्शनासाठी ठेवली जाते. नंतर वर्षभर मंदिरात गणपतीचा फोटो ठेवला जातो. वर्षभर येणारे भाविक मंदिरात गणपतीच्या फोटोचं दर्शन घेऊन जातात. गणेशोत्सवाच्या 11 दिवसाच्या कार्यकाळात सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना महाप्रसाद म्हणून भोजन दिलं जातं आणि येथील मूर्तीच्या दर्शनासाठी गणेशोत्सवादरम्यान लाखो भाविकांची रांग लागलेली असते. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. मी शंकर बडे, न्यूज स्टुडिओ 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्याला आहोत नांदेड जिल्ह्यातील पाळस या ठिकाणी. पाळस हा तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवर असलेला एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी म्हणजे गणपतीची प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते. आज आपण आपल्यासोबत येथील काही नियोजित मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. तर आपलं नाव काय? मी सुरेश लक्ष्मणराव टेकलावार, माजी सरपंच तथा सार्वजनिक गणेश संस्थाचा सदस्य. मला एक सांगा की 11 दिवसाचं हे नियोजन कसं असते? गणेशोत्सव 2024 मोठ्या उत्साहामध्ये पाळस नगरीत साजरा होत आहे. त्यानिमित्त सकाळी 4 वाजल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन मंडळानं केलेलं आहे. त्यामध्ये सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत काकडा भजन, त्यानंतर 6:30 वाजता दररोजची आरती, त्यानंतर सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर 1 ते 4 गजेंद्र चैतन्य महाराज यांचं शिवपुराण कथा, त्यानंतर 5 ते 6:30 वाजेपर्यंत हरिपाठ, आणि रात्री 8 ते 11 दररोज वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तनाचा कार्यक्रम मंडळानं यावर्षी आयोजित केलेला आहे. मला एक सांगा की बा हा जो तुमचा पुरोजित काळ आहे, म्हणजे दरवर्षी असतो का यावर्षीच आहे? नाही, 77 वर्षांची परंपरा आहे. 1947 साली देश स्वातंत्र्य झाल्याच्या आनंदामध्ये तिथे श्री गणेशाची स्थापना करण्यात आली व आज जी लाकडी मूर्ती आहे ती मूर्ती 1948 साली तेलंगणामधील निर्मल येथील श्री गुंडाजी म्हणून पांचाळ कलाकाराकडनं ही मूर्ती बनवून घेण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याच स्त्रीची स्थापना इथे करण्यात येते. लाकडाचा जो गणपती आहे तो नेहमीसाठी बाहेर असतो का 11 दिवसासाठीच असतो? ती उत्सव मूर्ती आहे, फक्त 11 दिवसामध्ये दर्शन होते. त्यानंतर गावातील मिरवणूक झाल्यानंतर ती मूर्ती आपण व्यवस्थितपणे कपाटात. आणि बाजूचा जे कार्यकाळ आहे वर्षभराचा, त्या ठिकाणी मग दर्शनासाठी दुसरी मूर्ती बसवली जाते का? नाही, मूर्ती नसते. व्यासपीठावरती एक मोठा गणपती प्रतिमा असते. दर संकष्ट चतुर्थीला वगैरे भरपूर गर्दी होते. फोटोचं दर्शन या ठिकाणी पाहू शकतो. आम्ही तिथे गेलो, जेवण केलो, प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. एवढं मोठं नियोजन कसं लावता तुम्ही? कमिटी आणि गावातील सर्व गावकरी मंडळी हे 10-11 दिवस आपापले विभाग केलेले आहेत. काही लोकांकडे पार्किंगची व्यवस्था, काही लोकांकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, काही लोकांकडे दर्शन रांगेची व्यवस्था, तसेच अन्नदान कमिटी आहे जी बालाजी पप्पलवार आणि भूपती अवधूतवार त्या कमिटीचे प्रमुख आहेत. ते अन्नदानाकडलं काम ते पाहतात. असंच विभागवार प्रत्येकजण आपापली जिम्मेदारी प्रतिनिधी शंकर बर्डे, न्यूज टुडे 24, भोकर, नांदेड.